गौरी मोरे, INW मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज पाहणार आहोत आम आदमी पक्षाला 5 वर्ष पूर्ण. 26 नोव्हेंबर 2012 रोजी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाला आज 5 वर्ष पूर्ण झाली व हा पक्ष सध्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा सत्ताधारी पक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांनी 26 नोव्हेंबर 2012 मध्ये आम जनतेसाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बड्या राजकारण्यांनी या पक्षाचे स्वागत टीका करून केले, परंतु सामान्य जनतेसाठी स्थापन झालेला हा पक्ष आम जनतेसाठी नक्कीच काहीतरी चांगलं करेल असा विश्वास सामान्य जनतेला वाटत होता. म्हणून जनतेने या पक्षाचे स्वागत केले व आम आदमी पक्षाकडून खूप अपेक्षाही ठेवल्या. या अपेक्षा पूर्ण करत या पक्षाने आज 5 वर्ष पूर्ण केली. अण्णा हजारेंची साथ सोडल्यानंतर हा वाद पैशांसाठी केला गेला असा आरोप आम आदमी पक्षांवर करण्यात आला होता. तसेच निवडणुकीच्या काळात इतर पक्षाची शक्ती प्रदर्शन पाहता आम आदमी पक्ष खूप छोटा आहे असं चित्रही दिसत होतं. परंतु राजकीय वर्तुळात सर्वच पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीच्या काळातच सामान्य जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या दिसतात. प्रचारादरम्यान त्या सर्व समस्या सोडवण्याची आश्वासनही दिली जातात. निवडणुका झाल्या की पुन्हा जैसे थेचा कारभार सुरू होतो, परंतु अशा स्वरूपाच्या गोष्टी टाळून आम आदमी पक्षाने फक्त आणि फक्त जनतेच्या समस्या प्रश्न यांवरच भर दिला, सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला. परिणामी दिल्लीतल्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवलं. त्याचबरोबर बड्या नेत्यांचा विरोधही थोड्याफार प्रमाणात मावळला. आज या पक्षाला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गेल्या 5 वर्षांतील त्यांचे कामकाज पाहता महाराष्ट्रातही या पक्षाने अशीच कामगिरी करावी व महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा महाराष्ट्रातील सामान्य जनता करत आहे. दरम्यान आम आदमी पक्षाची 5 वर्षांच्या कारकिर्दीतली कामगिरी कौतुकास्पद असल्यानं सर्वच स्तरांतून अरविंद केजरीवाल व पक्षावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तुमच्या घरातील बच्चे कंपनीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सहभागी व्हा INW मराठी आयोजित छोटे सुपरस्टार या स्पर्धेत. 2 ते 14 वर्ष वयोगटातील तुमच्या मुलांचे सिंगिंग, डान्सिंग किंवा ऍक्टिंग करतानाचे व्हिडिओ शूट करून आमच्या 9975031666 आणि 8308666614 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा INW मराठी@gmail.com या आमच्या जीमेल आयडीवर पाठवा. पहिल्या 10 विजेत्यांना INW मराठीकडून देण्यात येतील आकर्षक बक्षिसे.